आजपासून जांभळी नाक्यावरच्या शिवाजी मैदानात बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय. 23 ते 25 फेब्रुवारी दरम्यान हा फेस्टिवल आहे. संध्याकाळी 5 ते 11 या वेळेत इथे विविध प्रकारच्या बिर्याणीचा खायला मिळतील. दिल्ली, हैदराबादी, अवधी, फिश अशा विविध प्रकारच्या प्रसिद्ध बिर्याणी इथे मिळतात. छाकारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या बिर्याणी खवय्यांकरता इथं उपलब्ध आहेत. इटालियन, मायोनेज, खेकडा बिर्याणी हे देखील विविध वेगळे प्रकार इथं चाखायला मिळतील. बिर्याणी इतकीच त्याची माहिती देखील चवदार आहे. त्या माहितीवर नजर टाकूया. बिर्याणी फेस्टिवल भरवायच्या पाठीमागे कारण म्हणजे आम्ही असं म्हणतो की असे जगात फार कमी लोक आहेत की ज्यांना बिर्याणी हा प्रकार आवडत नाही. म्हणजे बिर्याणी आवड वेज जे व्हेजिटेरियन लोक आहेत त्यांना वेज बिर्याणी आवडते, नॉन व्हेजिटेरियन त्यांनाही बिर्याणी आवडते. म्हणजे बिर्याणी हा असा प्रकार आहे जो सगळ्यांनाच आवडतो. आणि ठाण्यामध्ये हा बिर्याणी महोत्सव भरायचं कारण असं की ठाण्यामध्ये फार फुडी लोकं राहतात. म्हणजे जिथे आपण बघतो की जिथे असे काही महोत्सव होतात, उत्सव होतात, काही फेस्टिवल होतात, तिकडे ठाणेकर भरभरून ह्या सगळ्या गोष्टींना प्रतिसाद देतात. सो हा एक उद्दिष्ट होतं की ठाणेकरांपर्यंत वेगवेगळी गोष्टींची चव पोचणं, वेगळ्या बिर्याणींची चव पोचणं हा एक आमचा ह्याच्या पाठीमागचं उद्दिष्ट होतं. लाईक जसं पूर्ण ॲटमॉस्फिअर आहे फेस्ट, साऊंड, म्युझिक अँड मग जे स्टॉल्स वगैरे लावले आहेत, जे स्मेल येत आहे त्यावरून असं वाटतंय की खूप मस्त असणार आहे. बिर्याणी इतकीच या बिर्याणीची माहितीही तितकीच चवदार आहे. पाहूया. बिर्याणी हा पर्शियन शब्द आहे. बिर्यन या नावापासून त्याची उत्पत्ती झाली असं मानलं जातं. बिर्यन म्हणजे स्वयंपाकाच्या आधी तळून बनवलेला पदार्थ. अरबस्तानातूनच हा प्रकार आपल्याकडे आला. मुघलांनी बिर्याणी हा पदार्थ भारतात आणल्याचं बोललं जातं, किंवा त्यापूर्वी काही अरब व्यापारी भारतामध्ये व्यापार करतायत त्यांनी बिर्याणी आणली असावी असे अनेक दावे केले जातात. बादशाह शहाजहानची बेगम मुमताज बिर्याणीची प्रचंड चाहती होती. तिच्याच कल्पनेतून बिर्याणी या पदार्थात ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या व्हरायटीज आहेत आत्ता आपण ज्या खातो त्यांचा उगम झाला असाही काही जणांचा दावा आहे. तिनं अनेक खानसामे बोलवून बिर्याणीत वेगवेगळ्या पद्धतीनं बनवण्याची कला विकसित केली. मात्र मुघलांच्या आधी देखील भारतामध्ये बिर्याणीची माहिती होती असा दावा काही तज्ज्ञ करतात. मटण, चिकन, अंडी, मासे, झिंगे यापासून बिर्याणी मुख्यतः तयार केली जाते. आता शाकाहारींसाठी देखील बिर्याणीचे विविध प्रकार आहेत, पण दम बिर्याणी हा बिर्याणीचा एक खास प्रकार. भातासह विविध मसाले पदार्थात मुरवून हा खमंग आणि स्वादिष्ट पदार्थ तयार केला जातो. बिर्याणी वाढण्याची देखील एक प्रकारची एक विशिष्ट पद्धत आहे. बिर्याणीचे थरावरती थर असतात आणि हे सर्व थर एकत्र वाढणं ही देखील एक विशेष कला समजली जाते. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.